नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी। मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आगाशिवनगर येथील आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेह संमेलन समारंभ बुधवार दिनांक 2 जानेवारी 2019 रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांना बॅचेस लावून व दीप प्रज्वलनाने आणि नटराज पूजनाने करण्यात आली। दीप प्रज्वलनानंतर संस्थेच्या वतीने मान्यवरांचा गुलाब पुष्प श्रीफळ ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर हेमंत कुंभार, कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती जाधव, मळाईदेवी शिक्षण संस्था मलकापूरचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील, कोळेगावच्या पोलीस पाटील सौ प्रिया देशमुख, पालक प्रतिनिधी सौ अश्विनी जाधव, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार अतुल काकडे, तसेच मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सदस्य वसंतराव चव्हाण, मळाईदेवी शिक्षण संस्थेचे खजिनदार तुळशीराम शिर्के, आदर्श शिशु विहार आगाशिवनगरच्या मुख्याध्यापिका सौलता नलवडे, याचबरोबर आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ अश्विनी पाटील आदींची उपस्थिती होती। मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन शिंदे यांनी केलं। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आपण सर्व पालकवर्ग, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मारुती साहेबराव जाधव, त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर हेमंत कुंभार सर, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय पाटील सर, तसेच अविनाश राठोड, सौ प्रिया देशमुख, सौ अश्विनी जाधव, श्री अतुल काकडे आणि इतर मान्यवर, या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थ्यात सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या विद्यालयामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतो। त्यातलाच हा एक भाग म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम। आजचा जो हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा आपल्या सर्व मुलांचा आहे आणि आपण सर्व इथं आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं आभार मानतो। मुख्याध्यापक सचिन शिंदे यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर हेमंत कुंभार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। अगदी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे, पाहुणे हा शब्द आपल्यासाठी तर थोडासा वेगळा वाटतो, कारण मी या संस्थेचा विद्यार्थी आहे। ह्या संस्थेत मी लहानाचा मोठा झालो, ह्या संस्थेत शिकलो। मळाईदेवी शिक्षण संस्थेत माझे आनंदराव चव्हाण जे शाळा आहे त्यामध्ये माझं शिक्षण 8वी ते 10वीपर्यंत शिक्षण माझं तिथं झालं। आज मी प्राध्यापक झालो, डॉक्टर झालो, ते परत नंतर, पण माझा पाया जो बनला तो ह्या संस्थेत बनला। त्यामुळे इथं मी इथला विद्यार्थी आहे। इथं मला कोण कोणी बोलवलं, कोण बोलवलं, म्हणून मी शिंदे सरांचा आणि त्यांच्या टीमचा मी आभारी आहे। तसंच हा कार्यक्रम विविध कलागुणदर्शनांचा आहे, त्यामुळे आमच्या पाहुण्यांसारखं काय बोलण्यासारखं जास्त नाही, त्यामुळे मी संपवणार। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा फक्त अभ्यासात नसतो, तर तो त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या खेळांना वाव देण्यात असतो। आणि त्या पद्धतीनं तुम्ही पालकांनीसुद्धा त्या पद्धतीनं कार्य करा,
आणि त्यांचा कल कोणत्या साईडला आहे हे ओळखूनच तुम्ही त्या पद्धतीनं त्यांना घडवायचा प्रयत्न करा, एवढंच मी सांगतो आणि माझी 2 मिनिटं संपवतो. डॉक्टर हेमंत कुंभारे यांच्या मनोगत भाषणानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती जाधव यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. माननीय व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे माननीय कुंभार सर, त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष माननीय भास्करराव पाटील, त्याचबरोबर मंचकावरील सर्व मान्यवर, आज या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं त्याबद्दल शाळेचा मी पहिल्यांदा आभार मानतो. मला या शाळेला मी या शाळेला जवळजवळ साधारणपणे 10 ते 11 वर्षापासून बघतोय. ही शाळा एका गाळ्यामध्ये भरत होती, तेव्हापासून या शाळेचा असा प्रगतीचा आलेख इतका वाढत गेलेला आहे आणि या यशामाग संस्थेचे सचिव असतील सन्माननीय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिंदे सरांच्या नेतृत्वाखाली, तसंच त्या शाळेचा स्टाफ असेल यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळं ही शाळा चांगल्या प्रकारे नावारूपाला आलेली आहे आणि या शाळेमध्ये बरेच उपक्रम राबवले जातात. माझा मुलगासुद्धा आता पहिलीला आहे. मुलांना जन्मजात एक नैसर्गिक बुद्धिमत्ता मिळालेली असते आणि ही जी नॅचरल टॅलेन्सी असते, या नॅचरल टॅलेन्सीला वाव देण्यासाठी शाळा पातळीवर असे अनेक उपक्रम राबवले जातात जेणेकरून मुलामध्ये जे असलेलं अंगभूत कौशल्य असतं ते कौशल्य अशा उपक्रमामधून त्या मुलांना सादर करता येतं आणि अशा मुलांना असं एक चांगलं रंगमंच उपलब्ध करून दिले या शाळेनं, त्याबद्दल मी या शाळेचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना या कलाविष्कारासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मारुती जाधव यांच्या भाषणानंतर आकाशनगर येथील आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार विद्यालयाच्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला, तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरणही करण्यात आलं. विद्यालयाच्या शिक्षक पुरस्कार व सत्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सांस्कृतिक कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कलाविष्कार 2019 या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, पारंपरिक नृत्य, कोळी गीते, लग्नाचे उखाणे, अंधश्रद्धाविषयी नाटिका, तसेच स्वच्छता अभियानाविषयी पथनाट्य अशा विविध रंगी सादरीकरणानं उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. विद्यार्थ्यांच्या या अदाकारीला उपस्थितांनीही भरभरून प्रतिसाद दिला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला कराड शहर परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पालक वर्गाची मोठी उपस्थिती होती. इयत्ता बालवाडी ते इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली गाणी व त्यांचा नृत्याविष्कार पाहूया या विशेष वृत्तातून. Yeah.
मंडळी म्हणतात की परमेश्वर लग्नाच्या गाठी या वरतीच बांधतो, पण याच गाठी जेव्हा पृथ्वीवरती बांधल्या जातात तेव्हा त्या स्वतःच्या मायेनं प्रेमानं आपलेपणानं आपुलकीनं निभावाव्या लागतात. आणि अशाच घट्ट नात्यात तो तिला अगदी सहजतेने साध घालतो, ग साधनी. तेव्हा असंच एक जुनं गाणं पुन्हा एकदा एका नव्या ढंगात नव्या रंगात सादर करतायत आमच्या पहिलीचे बालचमू ग साधनी. Thank you.
मुहूर्तमेळ, नातेसंबंधांचा मेळा यालाच तर म्हणतात विवाह सोहळा. मंडळी, लग्न आणि या लग्नाशी संबंधित असणारे जवळचे उखाणे, तेव्हा याच उखाण्याची मैफिल या ठिकाणी रंगते आणि आमच्या विद्यालयातील बालकलाकार सादर करतायत उखाणे. Thank you.
सुंदर अशा पद्धतीचा बालनृत्य विष्कार रोज पाहुणी नसतीच शाळा. उडत्या पात्रांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, धक्क्याचं काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द ही नेहमी असावी. याच इच्छा शक्तीने प्रेरित होऊन हाताच्या वल्ल्यांच्या साह्याने अथांग आणि विस्तृत सागराला भेदण्याची ताकद आणि दमक ही दर्या सारंगामध्ये असते तेव्हा त्याच त्या कोळी बांधवांची ही दास्ता पाहूया या कोळी गीतातून. जीव माझा तलमलतय हा तुझेच भेटी साठी दोये जीव माझा तलमलतय
पण उंच भरारी घेण्यासाठी प्रत्येकाला एक घरट हवंय संध्याकाळी परतण्यासाठी, आणि हे घरट असतं गावात. गाव म्हणजे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं अलौकिक असं स्थान, आणि याच गावामध्ये पक्ष्यांची किलबिल, पावसाचा मंजूर आवाज, अन झब्बानी पोलकं घातलेली बोबल्या बोलांची ती गोजिरी, तेव्हा हीच गोजिरी पाहूया या सुंदर अशा नृत्यातून गोजिरी. Thank you.
कपडे छान, मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान. 2019 मध्ये पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान. तेव्हा शेती हाच अर्थव्यवस्था कणा असलेल्या कृषीप्रधान भारत देशात कृषी पंढरी फुलवणाऱ्या शेतकऱ्याचं रान एक सुंदरसं गीत सादर करतायत 34 चे विद्यार्थी पुऱ्या चालल्या रानात. Thank you.
विनोदात्मक नाट्य छटा थांब टाकल्या भांग पाडतो, थांब टाकल्या भांग पाडतो. खत्म काली रात हो, रोशनी की बात हो इंसाफ की, बात हो दोस्ता की. अब ना दुश्मनी पले, अब ना नफरत चले, प्यार की गंगा बहे, देश एकता में रहे. तो वही हिंदुस्तान की एकता की तान छेड़ने आ रहे हैं हमारे स्कूल की ओर से हमारे ये छात्र, एक सुपर हिट नगमा लेकर जिसके बोल है जय हो.
Thank you.
बालपण तरुणपण प्रौढपण म्हातारपण यांसारख्या भूमिका साकाराव्या लागतात तेव्हा या आयुष्यरूपी रंगभूमीवरील पहिल्या अंकात अर्थात बालपणात आमचे बालचमू सागरतायत एक सुंदर अशी विनोदी नाटिका फंटू फंटू एक नाट्य छटा हॅलो रमेश तुझ्याकडे काय सर काय ऍक्टर आलेत पाठवून देऊ बर पाठव नमस्कार बर आहे का बर आहे नमस्कार आम्ही असे आयुष्य वाटत वाढलं का आयुष्य काय माहित बर तुम्ही इकडे या तुम्हाला म्हणायचंय अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पक्षाला अर्जुना उचल ते कोंबडीच पीस आणि कर मला गुदगुले बर लई केल्या गो तुला आता आता तुम्हाला करतो की डोक्याला नापत आहे विचारायचं विचारा की तरुण होत
सर तुम्ही सगळ्यांना एक चान्स दिला, मला पण एक चान्स दिला. अरे तू माझ्या आयुष्यभर हाताखाली राबलायस, तुला कसा देऊ चान्स? सर एक तरी चान्स द्या. बरं देतो. तुला म्हणायचंय अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पक्षाला. अरे देवा, तू माझ्या हितात असून माझ्या लक्षात का नाही आलं? तूच आता ऍक्टर माझा, तू आता माझा नोकर नाही. मंडळी, म्हटलं जातं की लेख चैतन्याचे रूप, लेख अल्हड चांदन, लेख रंगाचं चिंपण, लेख गंध हरव मन, लेख पडक्याचं धन, बाबा तुटतो आतून, आला गोठलेला क्षण, शुभ मंगल सावधान. थोडक्यात, सनईच्या चौघड्यात लग्नाच्या मंडपात नवसाची घाई आणि नवरेची घाई वरमाळा घालण्यात, तेव्हा नवरीच्या गळ्यात तेव्हा हाच सोहळा पाहुयात. याची देही याची डोळ्या. सुखाच्या सरी सुनैच्या सुरामती.
यांच्या नावानं चालू झालेल्या या मराठी चित्रपट सृष्टीत कित्येक मराठी अभिनेत्यांनी स्वतःचं योगदान देऊन मराठी चित्रपट सृष्टी जिवंत ठेवली, ती वाढवली, ती फुलवली आणि त्यातीलच एक होता तो लक्षा अर्थात विनोदाचा बादशाह तेव्हा लक्ष्मण बेर्डे यांच्या स्मृतीस या ठिकाणी आदरांजली आणि त्यांच्या जीवनातील काही निवडक चित्रपट गीतं पाहूया त्यांची एक सुंदर अशी झलक.
म्हणती कोणी सूर्याला, कोणी म्हणती गगनाला, पाण्याला कोणी देव म्हणती, म्हणती कोणी मनुष्याला. या निसर्ग शक्तींना देव समजून त्याची मने भावे पूजा करणारा आणि त्यांना जपणारा हा एक वारली समाजाचा आदिवासी आणि त्यांचाच तो आदिवासी नृत्यविष्कार या ठिकाणी साकारतात तिसरीचे विद्यार्थी. Para, 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 para
मंडळी म्हणतात की शृंगाराचा साज केला चाल माझ्या भारी ग, संगतीला डप धुंतून आणि रुपेरी रात ग, लावण्याची आळवणी घालते मीच लावण्यवती लावणी ग, तेव्हा अशीच एक लोकधारा सोबत बतावणी सादर करतात इयत्ता चौथीचे विद्यार्थी. एक सुंदर अशा पद्धतीची बतावणी. We'll be right back.
त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा, मग बसा मी पुण्यात बसते, मग बसा मी पुण्यात बसते, जगाला कौतुक जाओ, चला जेजूरी न जाओ, चला जेजूरी न जाओ, चला जेजूरी न जाओ, चला जेजूरी न जाओ. कोळी बांधव आणि त्यांचंच रहस्यमय जीवन एका सुंदर अशा कोळी गीतातून साकारत आहे आदर्श शिशीचे हे बालचुमू. Thank you.
स्वभावामध्ये काही व्यक्ती अशा असतात की त्यांना भविष्याचा वेध घेताना भविष्य पाहणं गरजेचं वाटतं, तेव्हा अशीच एक नाट्यछटा भविष्यवाणी. 30-40 वर्ष झाली ना नोकरी ना चोकरी, आता काय करावं, पैसे विना कोणी चिरणा बघा, आता डोक्यात एक 50 आयडिया सुचले, आता ज्योतिषच म्हणतो बघा. नोकरी कुणाला नोकरी भेटणार ती बी सांगणार या, आणि कुणाला छोकरी भेटणार ती बी सांगणार या, आणि कुणाची छोकरी पळून जाणार ती बी सांगणार या या या. लवकर या. गावात कोणते आले वाटत? भौतिक ज्योतिष आलाय. नमस्कार ज्योतिष बुवा. कोण रे तू? मी नार्या. बोल नार्या, काय अडचण आहे तुझी? अडचण तशी काय नाही, पण मी आपल्या राज्याचा भावी मुख्यमंत्री होऊ शकेल का ते तुम्ही मला सांगा. हात बघून सांगता मी, तुम्ही हात बघून सांगतो, पाय बघून सांगतो आणि तोंड मी बघून सांगतो. हातच बघून सांगा. तुझा हात बघून मला असं वाटत नाही तू मुख्यमंत्री होशील म्हणून. नशिबात नाही वाटत, पण हे बघा ज्योतिष बुवा, आम्ही नार्याचा नारायण राहून दाखवतो आणि मुख्यमंत्री होऊनच दाखवतो. अरे माझी दक्षिणा, आता मुख्यमंत्री झाल्यावरच. नमस्कार ज्योतिष बुवा. बोल कोण आहेस तू? मी आहे शिल्पा. बोल शिल्पा. काय नाही, तुमच्या आवाज ऐकून आलोय. बोल काय अडचण आहे तुझी? काय नाही, 30-35 वर्ष झाली पण अजून माझं लग्न नाही, या वर्षी तरी पोरगी भेटेल का? माझा हात बघून तरी सांगा. अरे मला हात दाखवायच्या आधी आरशात तोंड बघितलं असतंस तर समजी उत्तर मिळाली असती. बरं मला सांग तुझी अडचण काय आहे? अहो 30-35 वर्ष झाली पण अजून माझं लग्न नाही, मला पोरगी मिळली नाही, या वर्षी तरी मिळेल का? मिळेल का एखादी पोरगी? अरे त्या पाटपरीवर तंबाखू खाट बसण्याऐवजी नीट कुठं कामाधंद्याला लागला असतास तर पोरगी मिळाली असती. या बघा तुझी बुवा, मला काही सांगू नका. अहो मी एकटं पुढं उभं राहिली होती, मागणं 10-12 पोरी पण तिथे द्या, तुम्हाला लग्न करूनच दाखवतो. आतापर्यंत एक बी का लग्न झालं नाही? मी काय पासा. राम राम ज्योतिष बुवा. अहो मी घंट्या. बोल घंट्या काय? अहो मला कळलं की तुम्ही डायटी हिमालयात ना, आमच्या गावांचा उखडा प्रकार झालाय. हो हो ती खरं आहे. आधी राहू द्या, माझे प्रश्न आहे. सांगू का? सांगी. अहो मला नोकरी कुठे भेटत्या? अहो नोकरी नोकरी भेटत नाही आम्हाला आमची. तुम्हाला काही खरंच काय कळतं का? मग मला कळतं की काय विचार की मला? आमच्या घरातलं काही सांगा बघू. तुमच्या घरातलं? तुमच्या घरातलं बापही बडाई मारायला हुशार आहेत, डवागासारखी डर काही फोडतात, पण घरात आलो शिपून टाकून बसतात. आता ते गुन्हा पडत ते तुला माहितच असेल. हो अहो मला नोकरी कुठे भेटते? माझे 12 वर्ष आहे पण नोकरी कुठं? अरे आजकाल लोकसंख्या लय वाढली आहे, बेरोजगारीचं प्रमाण बी लय वाढलं, त्यामुळं आज लई लोक बेरोजगार आहेत. त्यामुळं मला वाटतंय तुझा नोकरी करण्याऐवजी एखादा धंदा कर. अरे माझी दक्षिणा. बोल बंड्या. तू अभ्यास केलायस का? रात्रभर अभ्यास केलाय. विशेषही पुस्तक ठेवून. मला सांग तू टी व्ही किती वेळ बघतोस? टी व्ही 3 तास बघतो. 1 तास लागले झाल्याची, 1 तास तुझ्या जीवनकाला, 1 तास स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची मानली जेवतो आणि मग झोपतो. मग मला सांग तू खेळतोस किती वेळ? 2 तास. 1 तास कबड्डी, 1 तास क्रिकेट. आणि मला सांग तू मोबाईलवर किती वेळ खेळतोस? मोबाईलवर 3 तास खेळतो. 1 तास पबजी, 1 तास मिनी मिनी ड्रा, 1 तास टिकटॉक ड्रायव्हिंग गेम. बरं मग तू अभ्यास करायला पाहिजेस, या बाकीच्या सगळ्यांना कमी वेळ देऊन तू अभ्यास केलंस तरच तू पास होशील. हो दररोज करतो. माझी काम होतं, मला
तलाठी माझ्या नावात जमीन करण्यात आलाय, तर तुम्ही त्यात लक्ष घातलं तर बरं होईल. बघतो बघतो. ते नाव तुमचं नाव काय म्हणणार? मी बहादूर ज्योतिषी. तुम्हाला तुम्ही कुठलं तरी बघितल्यासारखं वाटतंय. तुमचं नाव काय? मी नारायणराव. मी तुम्हाला कुठलं बघितल्यासारखं वाटतंय. याच्या आधी मी तुमच्या पशी आलेलो तेव्हा 5 वर्षापूर्वी, तेव्हा तुम्ही मला म्हणाला होता तू मुख्यमंत्री होऊ शकत नाही, आणि मी आज झालोय. हे बघा मंडळी, खूप कोणतंही स्वप्न असू द्या, आत्मविश्वास सगळं केलं तर पूर्ण होतच. मस्त असं मराठी लोकगीत गोव्याच्या किनाऱ्यावर, तेव्हा पाहूया ही गोव्याची सफर.
देशाभिमान या देशभक्तीपर गीतातून सादर करताय हे बालचमू एक देशभक्तीपर गीत. Thank you.
करणाऱ्या गप्पा तुम्ही आम्ही अनुभवल्या. मंडळी म्हणतात की जीवनामध्ये एखादा तरी मित्र असावा की कारण तो शेवटी उपयोगी पडतो, आणि मित्र तो आपला सखा असतो, सोबती असतो, दोस्त असतो, तेव्हा कधी काळी तो आपला मार्गदर्शकही ठरतो. तेव्हा तेरी मेरी यारी नुसतीच दुनियादारी, पाहूयात गावाकडच्या गप्पा. म्हणजे काय सर? अरे काय मित्रा, किती सोपा प्रश्न विचारला.
शाळेचे सर शिकवतात ते लेक्चर आणि प्रल्हाद शिंदे जो गातो त्याला म्हणतात गजल. ए मित्रा काही बोललोस, मित्र सांगतो गजल आणि लेक्चर म्हणजे काय. गजल म्हणजे जेव्हा दुसऱ्याची बायको आपल्याला सांगते ते वाटते गजल, आणि जेव्हा आपली बायको आपल्याला सांगते ती वाटते ते वाटते लेक्चर. धन्यवाद. आता सोडू ना बोलवा सोडू चालवे कुठे तरी सादर होत आहे एक सुंदर अशा पद्धतीचं गीत देशरंगीला सादर करत आहे आमचे हे बाल कलाकार. सुंदर असा नृत्याविष्कार देशरंगीला. Thank you.
नतमस्तक आम्ही त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप देश भाषा चाहे अनेक है. वैविध्यानं नटलेल्या वैविध्यपूर्ण भारताचं विविधता हे वैशिष्ट्य, वैविध्यानं नटलेल्या वैविध्यपूर्ण भारताचं विविधता हे वैशिष्ट्य. तेव्हा वैविध्यानं नटलेल्या वैविध्यपूर्ण नृत्यविष्कार सादर होतोय नाविन्यपूर्ण चौघडा नृत्य.
और चिड़ियों की खनखनाट। देखते हैं इस गीत की ओर से। जो खाने की हाथों में याद की।
लवकर करून द्या. मी हौसाबाई तुडतुडे, हे माझे मिस्टर पोपटराव तुडतुडे, ह्या माझ्या सासूबाई, ह्या माझ्या जाऊ, हे ह्या माझ्या मैत्रीण. बर आता उकळणार आहे तुम्ही. खोक्यात खोका, लाकडाचा खोका, खोक्यात खोका, लाकडाचा खोका, मी यांची मांजर, हे माझे बोका. आता तुम्ही उकळणार. शंकराच्या पेनीवर नागोबाचा वेडा, ती माझी म्हैस आणि मी. बर आता काही प्रश्न विचारूया. तुमची ओळख कशी झाली? हे आमच्या घरी रोज यायचे, मला यांचा आवाज खूप आवडतो. काही काही गायक होते का? नाही, आमच्या इथं पंगार विकायला यायचे. ओ पंगार घ्या, पंगार घ्या. तुमची यांची ओळख कशी झाली? ती आमच्या घराबाहेर केसावर फुगे विकायला यायची. हा आता आपण काही प्रश्न विचारूया. तुम्ही यांच्यातली काही चांगली गोष्ट सांगा. हे माझ्यासाठी खूप धावपळ करतात, मला काही झालं की खूप धावपळ. इयत्ता पहिली श्रेया गुरव स्टेजच्या पाठीमागे यायचा. श्रेया गुरव आणि सारखे वर्षभर असतात, मला वेळ देवा येत नाही. तुम्हाला काय यांच्या जीवन आवश्यक वाटते? ह्यांनी रोज भांडी घासावी व माझ्याशी बोलावे. हा आता तुम्ही यांच्यात काही वाट घेऊ सांगा. तशा तर काहीच नाही, तरी पण सांगतो. ती आई ती माझ्या आई बाबांची काळजी घेते. आता चांगले घेऊन सांगा. तशा तर खूपच आहेत, तरी पण सांगतो. ती सगळी घरातील कामे मलाच करायला सांगते. हो का? कारण लग्न व्हायच्या आधी त्याने मला शब्द दिलेला की तू मला सांग, मी ते सगळं काम ऐकतो. हो का? तुम्हाला मुले आहेत का? आहेत की? किती? दोन. नाव काय? मुलाचं नाव सलमान तुडतुडे आणि मुलीचं नाव चुटकी तुडतुडे. असं का? कारण यांना चुटकी आवडते म्हणून चुटकी तुडतुडे व मला सलमान खान आवडतो म्हणून सलमान तुडतुडे. मंडळी धन्यवाद. 18 पदे गाती मोठ्या गोविंदानं नांदतात. महाराष्ट्राची लाल माती जितकी स्नेहाची प्रेमाची हर्षाची आहे तितकीच ती स्वाभिमानाची अभिमानाची शौर्याची आणि कष्टकऱ्यांची आहे. स्वतःच्या मेंढरांना लेकराप्रमाणे जीव लावून त्यांच्यावरती त्यांच्यातच देव पाहणारा हा कष्टकरी आणि याच कष्टकरी बांधवांची ते दास्ता पाहूया या लोकगीतातून. सुंदरश लोकगीत काठीन भोंगड घेऊन जाय. जोशी Yeah.
आणि सोन्यासारखं गाणं कधी जुनं होत नाही, तेव्हा स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृतींना अभिवादन करत रंगमंचाच्या वतीनं सविनय सादर होत आहे त्यांच्याच जीवनावरती आणि त्यांच्या चित्रपटात साकारलेली निवडक गीतांची झलक पाहूया. श्रीदेवी यांच्या गीतांची झलक. संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकले यांनी सादर केलेली गाणी व त्यांच्या नृत्याविष्कार पाहून उपस्थित प्रेक्षक समृद्ध झाले होते. आदर्श विद्यालयानं आजपर्यंत अनेक मोठमोठे उपक्रम राबवले आहेत.
त्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्रम असो की क्रीडा स्पर्धा, तसेच शालेय निबंध स्पर्धा परीक्षा, विविध नाटिका, वृक्ष लागवड, याचबरोबर साहित्य शिष्यवृत्तीची उज्ज्वल असे अनेक उपक्रम संस्था राबवित असते. संस्थेने विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी या कलाविष्कार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं होतं. तसंच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोपान जगताप यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.